कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शो सी फाईव्ह सोबत, तेही एकदम फ्री. तुमची मैत्री कशी झाली? स्कूल फ्रेंड पासूनच आहे, बालपणापासूनच आहे. एका वर्गात होता का? हो, एका वर्गात होतो आणि एका प्रायव्हेट क्लास मध्ये पण एकत्रच होतो. मग सगळ्यात हट्टी कोण होतं तुमच्या? सगळेच होते. हो हो, पाहिजे म्हणजे रागिष्ट पण, रागिष्ट पण अजून पण तसेच काय हो. सगळ्या मिळून तुमच्याच वर आले. एक्सेप्ट नाही करणार सर, कधी रागवत नाही मी, त्यांना समजून घेते. पण सगळे मिळून तुमच्याकडे का बोट दाखवत? काय म्हणजे त्यांना काय मी टोचते? तुम्ही त्यांना टोचता काय? हा बर, एक मिनिट, तुमचं लव्ह मॅरेज की अरेंज? अरेंज मॅरेज. लव्ह मॅरेज. अरेंज मॅरेज. लव्ह मॅरेज. लव्ह मॅरेज. लव्ह मॅरेज. बघितलं पाठचा रो अख्खा लव्ह मॅरेज. हे काय दे परदेश आहे. कोण हो का शर्मा? कसं काय जमलं लग्न तुमचं? सर पहिले आम्ही फ्रेंडच होतो, एकाच शाळेत होता. नाही, कम्प्युटर क्लास मध्ये होतो एकत्र. मग मैत्री मैत्री मध्ये कधी प्रेम झालं कळलंच नाही. कम्प्युटर कोणाचा हँग झाला? दोघांचा हँग झाला. दोघांचाही झाला. तुमचं कसं काय? आम्ही गर्ल्स मध्ये सोबत होतो, ते त्याच्यामध्ये झालं. प्रेम झालं. आम्ही मी इंटरव्ह्यूला गेली होती त्यांच्याच ऑफिसमध्ये, जस्ट अशी इंटरव्ह्यू द्यायला गेली होती, तर मग असंच बोलणं सुरू झालं. त्यातनं मग तुमचं? माझं अरेंज मॅरेज. माझं आम्ही एकाच एरियात राहत होतो मागच्या पुढच्या चाळींमध्ये. ते म्हणजे बोलता बोलता कधी झालं ते पण कळलं नाही. बालपण कसं गेलं? ते दिवस अजून आठवण्यासारखेच आहेत. शाळेत असायचो ना की आम्हाला पिकनिकला न्यायचं एकाच ठिकाणी दरवर्षी, आणि आमच्या टिफिन मध्ये आम्हाला वाटायचं आई वडील काहीतरी, आई काहीतरी वेगळं काहीतरी दे, पण नेहमी पोहे आणि उपमात असायचं सगळ्यांच्या. बघून आमचा मूड ऑफ व्हायचा. आईने नेहमी तेच देते, तेच देते, दुसरं काय देतच नाही. पण शाळेतले दिवस फार वेगळे असतात. खूपच छान, खूपच छान. पण लॉकडाऊन नंतर ही मॅडम घरात बसल्या नंबर मागितले सर, म्हणजे ग्रुप तयार केला राजेशिवाजी, तेव्हा आम्ही परत मग परत हे झालं मैत्री. एकमेकांचे लग्न झाले, आपले मग थोडे लांब. रियुनियनच्या माध्यमातून तुम्ही परत भेटला होता कधी शाळेत? नाही, आता प्लॅनिंग केलं, प्लॅनिंग झाले आमचं गेट टुगेदरचा. प्रॉब्लेम असतात त्याच्यामुळे तरी पण प्लॅनिंग चालू आहे. तिचा छोटा बच्ची म्हणून तिला प्रॉब्लेम होतात, आणि तिचा पण जॉब असतो, ती रात्री 9 येते म्हणून तिला नाही. नाही, पण हिचं पण स्वतःच पार्लर आहे म्हणून त्यांना नाही, त्यांना वेळ जमत. यांचं या पण घरी पार्लर चालते ही पण त्यांनाही नाही. तुम्ही तिघीच फक्त मोकळ्या? मला पण ग्रॅज्युएशन झाले, पण माझे मिस्टर बोलतात नाही करत. घरी यायचं म्हटलं तर हीच सगळ्यांच्या येते. आमच्यामध्ये सगळ्यांमध्ये सर ऍक्टिव्ह हीच येते, हीच ऍक्टिव्ह आहे, आणि हीच सगळ्यांना जोडून ठेव, सगळ्यांना म्हणजे कनेक्ट येते. हो का? तुम्ही का सगळ्यांना असं जोडून ठेवलंय? मैत्री पाहिजे ना, कोणीतरी असावा जोडून ठेव. आता एवढं डोळ्यात पाणी का आलं? झी5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.